अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील कलावाणिज्य महाविद्यालयाच्या आवारात काही विद्यार्थ्यांना जामनेर पोलिसांनी विनाकारण मारहाण केल्यामुळे विद्यार्थ्यांनी कॉलेज प्रशासनासह पोलीस प्रशासनाविरोधात आज एल्गार केला। महाविद्यालयाचे ओळखपत्र असताना सुद्धा पोलिसांनी विनाकारण मारहाण केल्याचे येथील विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे। तर ओळखपत्र नसलेल्या बाहेरच्या टार्गेट मुलांवर अंकुश ठेवता यावा म्हणून पोलिसांना पाचारण केल्याचे कॉलेज प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे। नहीं नहीं, प्रश्न नहीं, घर पे रहने का अपन भी वो ऐसे ही चलता है, ऐसे ही रूल है कॉलेज को कंपल्सरीली आई कार्ड पहन के आने का है और इसका मैंने नोटिस बोर्ड में लगा दिया। शासन से आया हुआ पत्र का नंबर डाल के मैंने नोटिस बोर्ड में लगा दिया। ठीक है सर, हमारे पास आपने उसको परमिशन दी थी क्या पुलिस लोगों को? पुलिस को मैंने परमिशन दिया, उसने लेकिन नहीं, उसने फोन पे पूछा है सिर्फ बाहर के स्टूडेंट्स को हम लेके जाएंगे, लेके जाएंगे ऐसा उसने बोला। सर हमको आने का है, सब जगह जा रही है, आपके कॉलेज में आ रहते क्या बोले रहते हैं उनको भी मार रहे हैं ना? वो मुझे मालूम नहीं था, मैं अभी मालूम पड़ा है। क्या प्रीमाइसिस में हो रहा है ना? और हाँ सर, आई कार्ड के लिए आप हम पुलिस मंगा रहे हैं। मी धारीवाल कॉलेजचा विद्यार्थी माडी शुभम राजेश, एम कॉम फर्स्ट इयर या वर्गामध्ये शिकतो। तरी काही दिवसापासून आम्ही या ठिकाणी बघतो आहे की पोलीस प्रशासन या ठिकाणी कॉलेज कॅम्पसमध्ये येऊन ज्या मुलांच्या आणि आयकार्ड असल्यावरसुद्धा या ठिकाणी पोलीस प्रशासन त्यांना त्यांच्या बाईक व्हॅनमध्ये बसवून या ठिकाणी पोलीस स्टेशनला नेत आहे। ह्या खूप चुकीचा प्रकार आमच्या ह्या धारीवाल कॉलेजमध्ये या ठिकाणी घडत आहे। तरी मी विद्यार्थी परिषद संघटनेचा माजी तालुका अध्यक्ष म्हणून माझ्याकडे जबाबदारी होती। अचानक मी कॉलेज कॅन्ट परिसरामध्ये या ठिकाणी वावरत होतो, अचानक पोलीस व्हॅन आली आणि मला विचारण्यात आलं, माझ्यावर आयकार्ड असल्यावरसुद्धा या ठिकाणी पोलीस व्हॅनमध्ये मला या ठिकाणी कॉलेज मधून त्यांनी पोलीस स्टँडला या ठिकाणी बसवून नेलं। आणि असं बऱ्याच दिवसापासून आमच्या कॉलेजला या ठिकाणी घडत आहे। तर कॉलेज प्रशासन या ठिकाणी कोणत्याच प्रकारचं लक्ष देत नाही आणि कॉलेज प्रशासन प्राचार्य साहेबांना विचारलं आम्ही की तुम्ही कोणत्या प्रकारची त्या ठिकाणी त्यांना परमिशन दिली आहे का? तर कॉलेज आमच्या कॉलेजचे प्राचार्य या ठिकाणी म्हणाले की आम्ही फक्त त्यांना फोनवर परमिशन दिलेली, अशी कोणत्याही प्रकारचं लेखी स्वरूपात त्यांना काही लिहून दिलेलं नाही की कॉलेजच्या बाहेरचे मुलं फिरतात त्यांना या ठिकाणी अटक करावी असं तसं झालेली आहे। त्यांची वागणूक एकदम चुकीची होती व या ठिकाणी कॉलेज प्रशासनात कॉलेजमध्ये येऊन या ठिकाणी प्रत्येक विद्यार्थ्याला आयकार्ड मागतात, ही खूप गुंडागिरी या ठिकाणी पोलिसांची चालू आहे। तरी गुंडागिरी थांबली पाहिजे व कॉलेज प्रशासन काय कामाचं आहे मग? या ठिकाणी कॉलेजने शिपाई ठेवलेलं आहे, सर्व कॉलेजला कर्मचारी आहे, कर्मचाऱ्यांचं काम आज विद्यार्थ्यांना आयकार्ड चेक करावं, कॉलेज प्रशासनाचं काम आहे की गेटावरती आयकार्ड चेक केलं पाहिजे। तर कॉलेज प्रशासन मला असं वाटतं की झोपा झोडत आहे, तरी मीडियाने अशी याची दखल घ्यावी। यापुढचं निवेदन आम्ही कॉलेजने जर कारवाई नाही केली तर विद्यापीठाकडे या ठिकाणी निवेदन देणार आहोत आणि एक पोलीस स्टेशनलासुद्धा आम्ही निवेदन या ठिकाणी देणार आहोत। युवारंगच्या सांस्कृतिक कार्यक्रमाबाबत माझ्या विद्यार्थी मित्रांसोबत चर्चा करत असताना मला पोलिसांकडून आयकार्डची विचारणा करण्यात आली। मी आयकार्ड त्यांना दिल्यानंतरसुद्धा त्यांनी मला तिथं वर्गासमोर माझ्या वर्गासमोर LH1 जवळ मला मारहाण करण्यात आली। मी त्यांना माझं आयकार्ड दाखवूनसुद्धा ते परत वारंवार मला धक्के देत त्यांनी गाडीत बसवलं व अशी अपमानास्पद वागणूक एका विद्यार्थ्याजवळ आयकार्ड असतानासुद्धा। मी कुणाल थेटे आपल्याला जाहीर विनंती करतो की या जो कार्यक्रम आजचा जो हा प्रकार घडला याची दखल आपल्या या चॅनलने घ्यावी। आमची दखल तर आमचं कॉलेज तर मुळात घेतच नाही आहे, प्रिन्सिपल सरांनी आम्ही निवेदन दिलं त्यांनी आमची दखल घेतलेली नाही आहे, तरी आपण आम्हाला सहकार्य करावं अशी आपणास मी विनंती करतो। आणि यापुढे जर कॉलेज प्रशासनाने आम्हाला सहकार्य जर नाही केलं तर आम्ही विद्यापीठात निवेदन देऊ असं मी आपल्यास जाहीर सांगत आहोत। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।